तर भाजपा हा एक फुगा, त्यांच्यात हवा भरायचं काम आम्हीच केलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. फुग्यात आम्ही हवा भरली आणि आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय. तर सोबत असो वा नसो आपल्याला लढायचं आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनीही निशाणा साधला. मोदी म्हणतात देश हा परिवार आहे, पण त्यांच्या परिवारातील एक व्यक्ती सोबत राहत नाही असं म्हणत आंबेडकरांनीही मोदींवर निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार निशाणा साधलाच, पण त्याबरोबरीनं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आम्ही एक चूक केली ती म्हणजे एका फुग्यामध्ये हवा भरली, आता मात्र ती हवा काढायची आहे, या लोकांच्या डोक्यात हवा गेली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल हा मोदींवरती केला, तसंच भाजपवरती केला. त्याचबरोबरीनं प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मोदी हे एकटेच असल्याची टीका करत एका व्यक्तीबरोबर ते राहत नाहीत असंही म्हटलं. भाजपा एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते, त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली. काय त्यांची स्वप्न आम्हाला, मला सुद्धा विचारतात तुमच्या किती सीट्स येतील, त्यांना विचारलं ते म्हणतात 400 पार. काय फर्निचरचं दुकान आहे, काय खुर्च्या बनवताय, म्हणजे काय 400 पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान करताय. ज्या वेळेला मला आठवते की आपण पहिल्या प्रथम इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदीजींनी सांगितलं होतं ही विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही विरोधी आहोत, जरूर आहोत, पण आम्ही विरोधी आहोत ते हुकुमशहाच्या विरुद्ध आहोत. आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत. जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही, पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमचा परिवार आहे, बाकी परिवार आहे कुठे. हम लोगों को लड़ना चाहिए, साथ लड़े अकेला लड़े लेकिन लड़ना चाहिए. मोदी जी कहते हैं कि ये देश मेरा परिवार है, लेकिन उसका उनका जो असली परिवार है उनमें से एक महिला उनके साथ में नहीं रहती है. कांग्रेस पार्टी के अध्यक्ष से भी मेरी दरखास्त है कि हम लोग इस मुद्दे को उठाए और हिंदू समाज के अंदर फैमिली का जो रिश्ता होता है वो सबसे गहरा रिश्ता होता है, मोदी जी उस रिश्ते को निभाए, उस रिश्ते को निभाए और अपनी पत्नी को अपने साथ में लेकर रहे. 2-4 दिन बाकी है, उसके लिए हम लोग को लड़ना चाहिए. चर्चा जो है ये आरएसएस ने शुरुआत की, कल्चरल नेशनलिज्म की गई, कल्चरल हिंदुइज्म की गई, अब वो अगर अदा नहीं कर रहे हैं तो मैं समझता हूं कि हम लोगों की जिम्मेदारी होती है कि उनको उनकी बात समझाए और उसको अदा करने के लिए वो अपना अधिकार के लिए वो लड़े और हम लोग उनको सिखाए. ऐसी एक परिस्थिति है.